उद्धव ठाकरेंनी मतदानाच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेची होणार चौकशी, आशिष शेलार यांनी केली होती ठाकरेंच्या पत्रकार परिषदेबाबत निवडणूक आयोगात तक्रार. काँग्रेसने आयोजित केल्या स्नेह भोजनाला बंडखोर विशाल पाटलांची उपस्थिती. विशाल पाटलांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण, तर विशाल पाटलांसह विश्वजित कदम यांच्या उपस्थितीनं काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. पुण्यात हिट अँड रन प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाचा महत्वाचा निर्णय. अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास 50,000 दंड, तर पब बार मध्ये राहणाऱ्या मुलांचं वय तपासलं जाणार. राज्याचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर. 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आता इंग्रजीची सक्ती नाही. आतापर्यंत 1 ते 12वीपर्यंत इंग्रजी विषय होता बंधनकारक. पश्चिम बंगालमध्ये 2010 सरकारनं दिलं 42 प्रवर्गांचं ओबीसी आरक्षण रद्द. कोलकाता हायकोर्टाचा मोठा निर्णय. पुढील 4 दिवस पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदाबादमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. राज्यातील दुष्काळाच्या तीव्र झळांमुळे राज्य सरकारची निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती. आयोगानं परवानगी दिल्यास दुष्काळावर उपाययोजना करता येणार. आयपीएल 2024 एलिमिनेटर फेरीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू स्पर्धेतून आउट. राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय. काँग्रेस करवीर मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील यांचं निधन. वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. 3 दिवसांपासून पी एन पाटलांवर सुरू होते उपचार. केंद्रीय गृह मंत्रालयाला बॉम्ब नोडून देण्याची धमकी. ईमेलद्वारे मिळाली धमकी. पोलिसांच्या शोध मोहिमेत काहीही संशयास्पद आढळलं नाही. मेघा इंजिनिअरिंगला पुणे रिंग रोड आणि विरार अलिबाग कॉरिडॉरचं कंत्राट. निवडणूक रोखे खरेदीतील चर्चित कंपनी मेघा इंजिनिअरिंग. रिझर्व्ह बँकेकडून केंद्राला 2.11 लाख कोटींचा लाभांश देण्यास मान्यता. वित्तीय तुटीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारला आरबीआय देणार आतापर्यंतचा सगळ्यात मोठा लाभांश. पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील बार, पब आणि वाईन शॉपवर नजर ठेवण्याची काँग्रेसची मागणी. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना काँग्रेसचं निवेदन. सीईटीचा निकाल जूनच्या 1 आठवड्यामध्ये लागणार. निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची सीईटी सेलची माहिती. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज वाहतूक ब्लॉक. दुपारी 12 ते 1 या काळामध्ये वाहतूक राहणार बंद. पुण्यात पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार, तर दंडाच्या रकमेतही वाढ करण्याचा पाणी पुरवठा विभागाचा प्रस्ताव. मुंबईवर पाणी कपातीचं संकट. 7ही धरणांमध्ये फक्त 10% पाणी साठा. प्रशासनाकडून आठवडाभरात फेर आढावा घेतला जाणार. उल्हासनगरमध्ये उद्या पाणी येणार नाही. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद. नागरिकांना पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.